नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार यांनी दिंडोरी तालुक्यातील शिंदवड या सभेत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात मोठं विधान केलं. काळ्या दगडावरची पांढरी रेख असा उल्लेख करीत नरहरी झिरवाळ यांच्या विजयाची ग्वाही दिली. पगार यांनी सभा संबोधित करताना झिरवाळ यांचे नेतृत्व अत्यंत प्रभावी असून त्यांच्या कामामुळेच निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे असं ठामपणे सांगितलं. सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी एकजूट राहून मेहनत करण्याचं आवाहन केलं. यावेळी शिंदवडच्या नागरिकांमध्ये झिरवाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं दिसून आलं. झिरवाळ यांच्या प्रचार दौऱ्यात महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने लागले. आता यांनी सांगितलं आमच्या बंधूंनी 1.5 लाख आम्ही भरले म्हणून. आता ते काय सांगायला लागले माहित आहे का? आपण या योजना आणल्या ना, विरोधक काय म्हणायचे? तिजोरीत खळखळाट आहे, हे कुठून आणतील पैसे द्यायला? ही फक्त निवडणूक जुमला आहे, निवडणूक जुमला. हे आता 1 महिना देतील, नंतर देणार नाहीत. हे म्हणायचे पैसे देणार नाहीत, मोटरी फुकट देणार नाहीत, कर्जमाफी करणार नाहीत, हे म्हणायचे पैसेच नाहीत. आणि आता काय म्हणायला लागले माहिती? काल प्रभाव जाहिराती काय म्हणायला लागले? आम्ही 3,000 रुपये देणार. अरे तिजोरीत खळखळात होता ना. हे काय म्हणायला लागले? आम्ही 3 लाख रुपये कर्ज माफ करणार. काय बोलायला लागले? काय बोलतात? यांच्या महाआघाडीचे नेते ज्यांच्या बरोबर, त्यांच्याविषयी मला आदर आहे, मी त्यांचा अनादर करू नये बोलत. पवार साहेब आहे, मी त्यांच्या बरोबर खूप फिरलोय. पवार साहेबांनी मला मोठं केलेलं आहे राजकारणात. पवार साहेबांचं एक आवडतं वाक्य आहे, तुम्हाला माहिती आहे काय आवडतं वाक्य आहे? साहेब म्हणतात की लबाडा घरचं काय, लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं. मग आता हे आवतन कोणाच्या घरचं आलंय नव्याने? यांच्या आवतनावर भरोसा ठेवू नका. आपण सगळ्यांना सांगावं लागेल हे लबाडा घरचं आवतन कालपासून आलेलं आहे. याच्यापासून सुद्धा सगळ्यांना सावध राहायला सांगा. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, रिपोर्ट आहे. रिपोर्ट कोणाचे असतात? गुप्तचर यंत्रणांचे असतात. आमच्या पक्षाची सर्वेक्षण यंत्रणा असते आणि त्या यंत्रणेचा जो रिपोर्ट अख्ख्या महाराष्ट्राच्या यंत्रणेचा सांगतो, त्याच्यामध्ये झिरवळ साहेब हे विजय असल्याचा कधी. पण जिल्ह्याची जी आमची सर्वेक्षण यंत्रणा आहे, आमची आणखी स्वतंत्र, ती सर्वेक्षण यंत्रणा सांगते की ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचा विजय हा दिंडोरीच्या उमेदवाराचा होणार आहे. अजून काय काय लागतं? हे फुटगळ कोणी जाऊन रस्त्या रस्त्याने पाणटापऱ्यांवर काही जाऊन बोलवत असते? झिरवळांविषयी जाती वाचायचं बरं ना, जाती वाचायचं बोलावं आणि मराठ्यांच्या संदर्भात बोलावं. अरे मी 96 कुळी मराठा आहे, मी पण 38 वर्ष मी काम करतोय सार्वजनिक जीवनात, पूर्ण वेळ मी चांगल्या पदांवर काम करतोय. अख्ख्या जिल्ह्यावर मी गावागावात तुमच्यासारख्या अनेकांची नावं घेऊन बोलू शकतोय. झिरवळांच्या बाबतीत बोलावं, बोलू शकतो आपण असं? अहो 4-2 ठेकेदार आहेत जे अशा पद्धतीचं वातावरण सगळ्या जिल्ह्यामध्ये करतायत आणि तेच 2-4 लोक तुमच्या तालुक्यात बोलतात. झिरवळ साहेब, झिरवळ इतका संयमी माणूस आहे. मी झिरवळांवर, झिरवळ मंत्री असताना, तुम्ही म्हणता ना ते राजकीयाचा उपयोग ठेकेदारी म्हणून करतात, ते राजकीय नसतात. प्रकाश शिंदे सारखे राजकीय नसतात ते. ते ठेकेदारी मध्ये राजकारणासाठी आले असतात, ते राजकारण नाही करत. लक्षात घ्या, झिरवळ्यासारखा माणूस मंत्री असताना. आता मला मागच्याही सभेमध्ये तुमच्या, मी आता बोललो 4-5 दिवसापूर्वी, 2-3 दिवसापूर्वी ना, झिरवळ साहेब नारळ फोडायला आले. झिरवळ साहेबांना मंत्री करा. अरे तुम्ही काय माणसं आहात का? मला तर आश्चर्य वाटतं. झिरवळ साहेब ऑलरेडी कॅबिनेट मंत्री आहेत ना. विधानसभेचा अध्यक्ष हा कॅबिनेट मंत्री असतो. आणि कॅबिनेट मंत्री नुसते कॅबिनेट मंत्री नाही साहेब, तुम्हाला सांगेन मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या समोर उभा राहतो. सर मला बोलू द्या म्हणतो, सर मला परवानगी द्या म्हणतो. हे सगळ्या मंत्र्यांचे मंत्री आहेत ना. आणि पुढच्या काळात जितके निधी मिळत ते काही होऊन जातील ना. पण ठीक आहे, तुमच्या महाले साहेबांनी सांगितलं काय काय आम्ही कामं केली, त्याच्यापेक्षा काय काय राहिलंय ते करायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी म्हणून, महायुतीचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्हाला मला पाठवाल अशी अपेक्षा आणि विनंती त्या निमित्तानं करतो. खूप कामं करायची आहेत. आपला तालुका हा शेतकरी प्रधान तालुका आहे. मतदारसंघ, अर्ध्या मतदारसंघात मजूर आहे, शेती नाही. त्यांच्याजवळ जमिनी आहे, जमिनी भरपूर आहे. अक्षरशः इकडं 4 बिघ्यावाल्याच्या तिथं 40 बिघ्यावाला येऊन इथं काम करतो. त्याजवळ 40 बिघे आहे, त्यांना सुद्धा आपल्याला मदत करावं लागणार आहे. तिथं पाणी निर्माण करावं लागणार आहे. तिथं पाणी निर्माण करायचं म्हणलं तर मग लगेच एका बाजूने सांगतील का बाबा हा त्यांचंच पाहतो. पण जेव्हा इकडं पाणी आणायचं असतं तेव्हा तिकडं ॲटोमॅटिक मिळत असतं.
ह्या ज्या काही 22 योजना झाल्या हे पाणी इकडं येतं दिसत नाही, कारण तुम्ही पाणी आलं तेव्हाच बटन दाबता. पण 2 वर्षापूर्वी नाही मा हा दोन दुसरं वर्ष आहे पाऊस पडलाच नव्हता. आमच्या माले साहेबांच्या घराजवळ जे जे पाझर तलाव आहे एकाचा पाझर तलाव भरला नव्हता, पण तुमची धरणं भरली. कशाने भरली होती? वळण योजनेने भरली होती. आणि मग तिथं लोकल जो साठा आहे तो साठा तिथल्या लोकांना कामाला आला आणि पर्क्युलेशनचं पाणी खालच्या लोकांना कामाला आलं. याचा अर्थ त्यांना पाणी निर्माण करण्याचं सांगितल्यावर ते जमीन जिल्दारपणे देतात, जिल्दारपणे देतात ना जमीन. जमीन घालवल्याशिवाय तर पाणी येत नाही ना, का तसंच पाणी आलं. म्हणून नंदमोह पाण्याची जी काही अडचण आहे त्या आज नाही, आज जाणवणार नाही, पण अजून जर आपण नवं पाणी निर्माण नाही केलं हे जे आता वळवून आलंय तर किसगावमध्ये अजूनही रिझर्वेशन नाही. किंवा अजूनही आपला बंधारा जो वरचा आहे त्याचं स्टोरेज वाढवता येतं का? असं काहीतरी प्लॅनिंग करून त्याच्यात पाणीच जर तेवढं आहे तर वाढवायचं ठरलं तर आपल्याला नवीन पाणी लागणार आहे. मग ते पाणी ह्या वळण बंधाऱ्यांच्या बाजूने. आता दुसरी एक स्टेप आहे का, आता मध्यंतरी 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी तसं तो 1 वर्षभरापासून अनेक वेळा वेगवेगळ्या मापदंडात बसत नसल्यामुळं ते प्रस्ताव खालीवर येत गेले आणि म्हणून आता प्रशासकीय मान्यता म्हणजे मंजुरी झालेली आहे 22,500 कोटीची नागपार नदी जोड प्रकल्प आणि एक दरा हा आपल्या मतदारसंघाला म्हणण्यापेक्षा तालुक्याला आणि पुढच्या भागाला एक वरदान ठरणार आहे. वाघाडमध्ये पाणी येत आहे, वाघाडमधून ओझरखेडमध्ये येतं, ओझरखेड वाघाडमधून करंजवनमध्ये येतं, करंजवनवरून ओझरखेडला येतं. ओझरखेड जर पालखेड हे चेक डॅम आहे, सगळं पाणी पालखेडमध्ये जातं, कुठूनही येऊ द्या. पण तिसगावचं रिझर्वेशन नाही आहे. आता जेव्हा ओझरखेडचं रिझर्वेशन होईल तेव्हा जे ओझरखेड भरायला आपण पुणेगावमधून आणतो ते आणण्याची गरज येणार नाही, ते इकडून बायपास भरेल. याचा अर्थ तुम्हाला तिसगावमध्ये पाणी यायला रिझर्वेशन करायला ते चान्सेस आहे. आणि त्याचा 22,500 कोटीचा प्रकल्प जर मंजूर करून काम पूर्ण करायचं काय असेल तर केंद्रातलं सरकार आपल्या विचारायचं आहे, कारण राज्य सरकार एका प्रोजेक्टला एवढे पैसे नाही देऊ शकत, पण केंद्र देऊ शकत. केंद्राचे पैसे मिळवण्यासाठी तिथं भाजपचं सरकार, आदरणीय मोदी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी आहे. आणि आता आम्ही तिघे बरोबरच आहे, चौघे बरोबरच आहे, आठवले साहेब तिथं आहे, 4 कविता म्हणतील तरी आपले आहे. कारण कवितेत सुद्धा काही खूप मार्मिक ते कविता म्हणतात बरं, कोपर खेळी सुद्धा असते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून राज्यात सरकार आपल्या विचाराचं असलं पाहिजे. नसं तर राज्यात जर आपल्या विचाराचं सरकार नसलं तर त्यांनी काय म्हणून पैसे द्यावे, का म्हणून देतील? म्हणून साठी आपल्याला इथं असलेले जे काही उमेदवार असतील महायुतीचे सगळ्यांना मदत करावं लागेल, कारण तुम्ही बॉर्डरला आम्ही इकडं बॉर्डरला तिकडं. मी स्वतः सुद्धा या विधानसभेसाठी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी पक्षाकडे मागत होतो. पक्षाकडे उमेदवारी मागत असताना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी एबी फॉर्म पण आला, परंतु महायुतीच्या सर्व चर्चांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, कारण मुख्यमंत्र्यांना जर त्या ठिकाणी अडचण येत असेल तर आपण आज उमेदवारी करणं योग्य नाही आणि तो दृष्टिकोन सपोर्ट करून महायुतीचा धर्म म्हणून आपण ती उमेदवारी त्या ठिकाणी मागे घेतली आणि आदरणीय हिरवा साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणानं त्या ठिकाणी मीच नाही तर आमची संपूर्ण शिवसेना त्या ठिकाणी खंबीरपणानं उभी राहिली. आपण बघतोय शिरवळकरांचं तर मागच्या काळापासून फार प्रेम, मग ते विधानसभेला असेल, जिल्हा परिषदला असेल, पंचायत समितीला असेल,
अनेक वेळा या गावाने पुढे होऊन या ठिकाणी आमच्याबरोबर खंबीरपणाने साथ दिलेली आहे। मी आज तीच विनंती आपल्याला सर्वांना करायला आलो की नक्कीच झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून या आपल्या धुळे तालुक्यांना एक अभ्यासू लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मिळालेला आहे। गेल्या 15 ते 20 वर्षापासून त्या विधान भवनामध्ये काम करत असताना एक चांगलं आणि कुशल काम करून घेण्याची जी काही त्यांची हातोटी आहे त्यामध्ये ते नक्कीच प्राविण्याने या ठिकाणी आपल्या धुळे तालुक्याच्या विकासासाठी काम करतच राहतील। आपण बघितलं असेल की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या दिंडोरी तालुक्याचं नाव एवढं मोठं झालं, दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचं नाव मोठं झालं की त्या ठिकाणी ते सार्वभौम त्या ठिकाणी जो विधान भवनाचं सभागृह आहे तिथं या संपूर्ण राज्याच्या ज्या काही घटना असतील किंवा काही बजेट असतील कामं असतील चर्चा असतील त्या ठिकाणी होतात आणि ते सर्व चर्चा घडून आणण्याचं काम आदरणीय झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून उपसभापती झाल्यानंतर त्या ठिकाणी झालंय आणि म्हणून फार मोठा दांडगा अनुभव साहेबांच्या रूपाने आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी आहे। नक्कीच त्याचं फल आपल्याला फार चांगल्या प्रकारे पुढच्या काळातही त्या ठिकाणी मिळेल। झिरवाळ यांच्या प्रचार दौऱ्यात महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।